As we have learned that the phenomenon of gravitation was discovered by Sir Isaac Newton. आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे घटना किंवा गोष्ट आहे किंवा जे सायंटिस्टची न्यूटन या सायंटिस्टची घटना किंवा गोष्ट आहे की जे ऍपल ज्या ट्री पासून खाली पडलं होतं ते ऍपल व्हर्टिकली पडलं होतं आणि ते अट्रॅक्ट केलं होतं, कुणाकडे अट्रॅक्ट केलं होतं, अर्थकडे अट्रॅक्ट केलं, आपल्याला ही जी स्टोरी आहे ही स्टोरी आपल्या सर्वांना माहिती आहे. सीइंग अन ऍपल फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड टुवर्ड द ग्राउंड, म्हणजे याचा अर्थ असा होता की ऍपलमध्ये आणि अर्थमध्ये फोर्स होता. ठीक आहे, फोर्स असल्या कारणानं ऍपल अर्थकडे पडलं, परंतु पडते वेळेस याचं जे डायरेक्शन होतं ते डायरेक्शन व्हर्टिकली होतं. आता सुरुवातीला आपण इथं बघू तर ही वंडर्ड ऑल ऍपल फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड, म्हणजे त्यांनी बघितलं की जेवढे काय ऍपल होते, हे जे ऍपलचे जे ट्री होतं त्याला जेवढे काय ऍपल होते, ऍपल ट्रीला जेवढे काय ऍपल होते ते ऍपल व्हर्टिकली डाऊनवर्ड येत होते, म्हणजे जे जमिनीकडे येण्याचे यांची मार्ग होता किंवा डायरेक्शन होतं ते डायरेक्शन हे जेव्हा तिथं सिटिंग होते ट्रीच्या अंडरमध्ये खाली आणि हे जे ऍपल खाली येत होते व्हर्टिकली डाऊनलोड होते, म्हणजे बघण्यात येत होतं की जेवढे ऍपल आहेत तेवढे ऍपल त्यावेळेस इथून कट ऑफ झाले त्यावेळेस हेच ऍपल व्हर्टिकली डाऊनलोड येत होते आणि कुणीकडे येत होते तर ग्राउंडकडे येत होते. म्हणजे ही वंडर हा शब्द महत्वाचा आहे इथं. वंडर म्हणजे हे थोडस आश्चर्य झाले की वाय ही वंडर वाय ऑल ऍपल फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड नॉट ऍट अ अँगल, म्हणजे कोणताही याच्यामध्ये अँगल नव्हता, खालती 90 degree नाही येत होते सर्व, दुसऱ्या कोणताही 60, 45, 60, 45, 80 असा दुसरा कोणताही अँगल नव्हता, सरळ जे येत होते ते 90 degree नेते. अँगल टू व्हर्टिकली आणि वाय डू दे नॉट फ्लाय ऑफ हॉरिझॉन्टली, आणखीन त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न पडला की ज्यावेळेस ते ऍपल व्हर्टिकली येत होते त्यास हॉरिझॉन्टली का जात नव्हते. आता सपोज आपण हे समजूत की ऍपल आहे, ऍपल ही ट्री आहे, हे माझा जे हात आहे ते ट्री आहे, हात जे आहे ते ट्री आहे आणि हे जे आहे ते ग्राउंड आहे आणि ग्राउंड कडे ते ऍपल व्हर्टिकली डाऊनवर्ड आलं, वाय डू दे नॉट फ्लाय ऑफ इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन, म्हणजे हे असं का जात नाही, हे सरळ काय ते वाय डू दे नॉट फ्लाय ऑफ इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन, म्हणजे यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की हे हॉरिझॉन्टली का जात नाही, हे व्हर्टिकलीच डायरेक्शन येते, हे जे अँगल आहे याचा येण्याचा अर्थकडं 90 degree आहे. आता जर इथं ग्राउंडचा आपण अँगल घेतला सेंटरचा तर हे सेंटरच्या सरळ 90 degree नाही आले, का व्हर्टिकली डाऊनवर्ड जॉईन झाले. त्यांनी जे न्यूटन सायंटिस्ट होते त्यांनी बराचसा विचार केला, सर एक्झॅक्ट न्यूटन सायंटिस्टने बराचसा विचार केला आणि ते एका कन्क्लुजनवरती आले. आता हे कन्क्लुजन कोणतं होतं की ज्यावेळेस सर्व जे ऍपल पडत होते हे डाऊनलोड येत होते आणि डाऊनलोड येण्याचं डायरेक्शन जे होतं ते अर्थच्या सेंटरकडे होतं, म्हणजे एक गोष्ट त्याच्यामुळे लक्षात आली की अर्थ स्वतःहून त्या ऍपलला अट्रॅक्ट करायली, पहिली गोष्ट. आणि याच्यामध्ये जी दुसरी गोष्ट होती ते अर्थ जे ऍपलला अट्रॅक्ट करायली आणि ऍपलला अर्थ अट्रॅक्ट करते जे डायरेक्शन होतं ते डायरेक्शन सेंटरकडे होतं, म्हणजे दोन गोष्टी आपण इथं सांगू शकतो की ऍपल अर्थकडे अट्रॅक्ट व्हायला आणि दुसरं जे अट्रॅक्शन आहे अर्थकडे ऍपलचं ते टुवर्ड द कुठं होतं, कुठं होतं सेंटरकडे होतं. आणि इथं बघूत आपण हे ऍपल आहे आणि ऍपल अट्रॅक्ट व्हायला अर्थकडे अट्रॅक्ट व्हायला पण सेंटरकडे अट्रॅक्ट व्हायला आणि सेंटरकडे अट्रॅक्ट होते वेळेस हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे जो ऍपलवरती आहे, मग न्यूटनलाच्या समोर असा विचार आला की हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे जसा ऍपलवर आहे वेगवेगळ्या हाईटवर आहे वेगवेगळ्या डिफरंट हाईटवर आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तसा फोर्स मूनवर किंवा सनवर आहे का, म्हणजे हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा मूनवरती किंवा सनवरती हा फोर्स आहे का, तर याच्यावरून त्यांनी लक्षात आलं की हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे युनिव्हर्सच्या कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये असते आणि याचं डायरेक्शन कुणीकडे असते तर सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट असते, म्हणजे हा जो फोर्स असते ते ऑब्जेक्टच्या सेंटरमध्ये असते आणि कोणताही एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला कुणीकडे अट्रॅक्ट करते तर ॲट द सेंटर. आणि याचा जर अँगल जर बघायला गेलं तर हा अँगल 90 degree चा येणार आपला, जो फोर्सचा अँगल जर बघायला गेलं
आता इथं जर मून घेतला आणि मूनचा जर इकडे घेतला आणि याचा जर आपण अँगल काढला तर हा सुद्धा अँगल मून सोबत जर अँगल येणार तो हा सुद्धा अँगल येणार कितीचा येणार तर 90 डिग्रीचा येणार. म्हणजे प्रत्येक गोष्ट विश्वामधली एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला अट्रॅक्ट करत असते आणि जे अट्रॅक्शन पॉवर आहे जे अट्रॅक्शन आहे याचं ते अट्रॅक्शन कुणीकडे असणार अट्रॅक्शन टुवर्ड द सेंटर असणार. ग्रॅव्हिटी जी असणार ते ॲट द सेंटर ऑफ द अर्थ असणार. मग याच्यामध्ये एक लक्ष देते आपल्याला की हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि हा प्रेझेंट आहे ऑल युनिवर्सच्या ऑब्जेक्टमध्ये प्रेझेंट आहे आणि कुणीकडे याचं डायरेक्शन डायरेक्शन एकाच ठिकाणी असणार तर ऑब्जेक्टच्या सेंटरमध्ये असणार. आपण इथं बघितलेलं आहे किंवा आणखीन एकदा डबल बघणार आहे आपण इथं की इथं बघणार आहे की फोर्स अँड मोशन. तर सुरुवातीला आपण बघितलं डबल एकदा आणखीन पॉइंट हा आलेला आहे. वी हॅव सीन दॅट द फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे आपण इथं बघू शकतो की फोर्स आवश्यकता आहे फोर्सची आवश्यकता लागत असते. कशासाठी फोर्सची आवश्यकता लागते तर दोन गोष्टीसाठी आवश्यकता लागते. एखादा ऑब्जेक्ट आहे जे स्पीड चेंज करण्यासाठी लागायली आणि त्या ऑब्जेक्टचं डायरेक्शन सुद्धा चेंज करण्यासाठी लागत असते. आपण इथे एक बघायलो की स्पीड आणि डायरेक्शन. आता ही कार आहे समजा ही कार आहे या कारचं स्पीड 50 किलोमीटर पर हवर्स आहे. आता या कारचं स्पीड 50 किलोमीटर पर हवर्स आहे आणि याच कारचा 50 आपल्याला 60 नेायचं असेल किलोमीटर पर हवर्स वरती तर आपल्याला इथं फोर्सची आवश्यकता आहे बलाची आवश्यकता आहे. किंवा एखादी वस्तू आहे आपल्याजवळ किंवा त्याला इथून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी यायचं असेल त्याचा आणखीन स्पीड वाढवायचं असेल तर मला फोर्स अर्थातच याचा फोर्स लावण्याचं जे फोर्स आहे ते फोर्स पण जास्त लावा लागेल. म्हणजे फोर्स आपल्याला नेसेसरी आहे फोर्सची प्रत्येक वेळेस आपल्याला आवश्यकता लागणार आहे आणि फोर्सची आवश्यकता कशा कशासाठी लागणार आहे तर दोन्ही गोष्टीसाठी लागेली. इथं एखाद्याचा स्पीड चेंज करण्यासाठी लागेली किंवा स्पीड आणखीन दुसरं सांगू शकतो एखाद्याचं डायरेक्शन सुद्धा बदलण्यासाठी लागावे. नंतर आपण मित्रांनो इथे एक गोष्ट बघणार आहे की व्हाट आर द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटनचे कोणते कोणते लॉज आहेत तर मोशन बदल आपण हे बघणार आहे. आपल्याला माहितीच आहे की न्यूटनचे तीन लॉ आहेत न्यूटन फर्स्ट लॉ सेकंड लॉ आणि थर्ड लॉ मोशन विषयी. तर याच्यामधला न्यूटनचा फर्स्ट लॉ आपण बघणार आहे मोशन विषयी आणि न्यूटनचा फर्स्ट लॉ मोशन विषयी काय सांगते आपण इथं बघू. आता एखाद्या न्यूटन जे फर्स्ट लॉ आहे ते एखाद्या ऑब्जेक्ट विषयी सांगते आणि ऑब्जेक्ट विषयी सांगते वेळेस काय सांगल की एखादा जर ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये असेल किंवा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तर त्याचं जर चेंज करायचं असेल त्याच्यामध्ये काही तर काय होते ते इथं आपण बघू. तर न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन. व्हॉट आर द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन इन विच न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय सांगते बघा इथं परत एकदा. न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन एन ऑब्जेक्ट. आता हा ऑब्जेक्ट आहे समजा एन ऑब्जेक्ट किती ऑब्जेक्ट घेतले दोन ऑब्जेक्ट घेतले तरी चालतात. एन ऑब्जेक्ट टू रिमेन ॲट अ रेस्ट. आता हा जो ऑब्जेक्ट आहे मी असं समजतो की रेस्ट मध्ये रिमेन ॲट अ रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. आणि हा जो ऑब्जेक्ट आहे तो कसा आहे युनिफॉर्म मोशन आहे. आता मोशनचे पण प्रकार आपल्याला माहित आहे युनिफॉर्म मोशन नॉन युनिफॉर्म मोशन. पण हा जो ऑब्जेक्ट आहे इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन म्हणजे दोन ऑब्जेक्ट घ्यायला आपण हा जो पहिला ऑब्जेक्ट घेतला तो रेस्ट मध्ये ऑर त्याला प्रे घ्यायलो ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. आता युनिफॉर्म मोशन कोणती पण घेऊ शकतो 10 किलोमीटर पर हवर्स ही सुद्धा युनिफॉर्म मोशन असू शकते. म्हणजे 10 तास जरी हा चालला ऑब्जेक्ट तरी 10 किलोमीटर पर आवर्स जर जात असेल तर म्हणाल. अन ऑब्जेक्ट टू रिमेन ॲट रेस्ट अन ऑब्जेक्ट टू रिमेन ॲट रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. परत एकदा युनिफॉर्म मोशन युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन अलॉंग अ स्ट्रेट लाईन स्ट्रेट लाईन अनलेस. पण हे कुठपर्यंत राहू शकत अनलेस अँड एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट ऑन इट. आता इथे एक वस्तू घेतो मी किंवा इथे एक वस्तू ठेवली आहे हा बॉल रेस्ट मध्ये ठेवला आहे हा बॉल इथे किती दिवस राहू शकते
तर हा बॉल इथे किती दिवस राहू शकते आपण एक्झॅक्टली सांगू शकतो हा बॉल किती दिवस राहू शकते, जोपर्यंत त्याच्यावर अनबॅलन्स फोर्स पडत नाही. अनबॅलन्स फोर्स खूप महत्वाचा आहे. बॅलन्स फोर्स जर असेल तर ऑब्जेक्ट मूव्ह होणार नाही. आता हा बॉल आहे किंवा हा क्लोजर आहे, हे क्लोजर जे आहे ते इथंच का राहिलं, काही खरे काय येत नाही किंवा या साईडला किंवा या साईडला का जात नाही. तर मित्रांनो आपण इथे सांगू शकतो की याच्यावर जेवढे फोर्स आहे त्या क्लोजरवरती तेवढे बॅलन्स फोर्स आहेत, ऑल डायरेक्शननं फोर्स येतं. आणि जेवढे फोर्स येतं म्हणजे एक ग्रॅव्हिटेशन फोर्स अर्थचा खालती आहे आणि माझ्या हाताचा याच्यावरती वरच्या डायरेक्शननं फोर्स आहे. जर आपण इथं बघितलं हे ग्राउंड असणार, बॉल खालती फोर्स टाकत असत आणि ग्राउंड याच्या वरती फोर्स टाकत असत. जर बॉलने 10 न्यूटन हा फोर्स टाकला, न्यूटन ही युनिट आहे फोर्स, तर अर्थातच हे जे टेबलवर जर ठेवलं असेल किंवा ग्राउंडवर असेल तर ग्राउंड किंवा टेबल सुद्धा याच्यावर किती टाकणार फोर्स, 10 न्यूटन टाकणार. म्हणजे एखाद्या वस्तून जमिनीवरती जेवढा फोर्स टाकायला जेवढा न्यूटन टाकायला तेवढाच न्यूटन फोर्स ते वस्तू टाकायला म्हणले, हा जो फोर्स आहे तो बॅलन्स फोर्स आहे. आता मी एक स्ट्रिंग बांधली या साईडनं आणि या साईडनं एक स्ट्रिंग बांधली या टेबलला, टेबलवरच्या बॉलला, आणि इकडे 10 kg वजन बांधलं आणि इकडे पण 10 kg वेट आपण ठेवलेलं आहे, दोन्ही साईडने 10 kg वेट ठेवलेलं आहे, तर बॉल कुणीकडे येईल? अर्थातच आपल्याला इथं माहित आहे की इथं बॅलन्स फोर्स झालंय आणि बॅलन्स फोर्स असल्यानंतर ऑब्जेक्ट कोणत्याही डायरेक्शननं मूव्ह होऊ शकत नाही. म्हणजे आपण काय सांगायलो, अन ऑब्जेक्ट कंटिन्यू टू रिमेन रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन, पण हे कुठपर्यंत? अनलेस अँड एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट ऑन इट. तर आपण इथे एक गोष्ट बघणार आहे. मी इथे दोन डायग्राम काढलेले आहेत. दोन डायग्राम मध्ये हा एक जो डस्टर म्हणा किंवा ब्रिक म्हणा किंवा कोणती एक वस्तू आहे बघा, आणि ही जी वस्तू आहे ते रेस्ट मध्ये, आणि याच्यासोबतच आपण एक दुसरी एक वस्तू घेतली किंवा हा बॉल आहे किंवा एक कोणतीही वस्तू घ्या, आणि ही वस्तू युनिफॉर्म मोशन आहे. आणि युनिफॉर्म मोशन किती आहे हे पण आपण युनिफॉर्म मोशन सांगितलेली याची किती आहे, ते युनिफॉर्म मोशन याची किती आहे, तर 10 km/h आहे. आता इथे एक बघूत आपण की हा 10 km/h हा किती दिवस राहणार, किती काळ राहणार, किती वर्ष राहणार, किती मंथ राहणार, किंवा हा रेस्ट मध्ये असलेला जो ऑब्जेक्ट आहे तो हा रेस्ट मध्येच किती वर्ष दिवस मंथ राहणार, त्याच्यावर आपण एक पर्स नियमानुसार सांगू शकतो न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार की हा ऑब्जेक्ट कुठपर्यंत राहणार जोपर्यंत त्याच्यावर अनबॅलन्स एक्सटर्नल फोर्स पडणार नाही. ज्या दिवशी याच्यावर अनबॅलन्स एक्सटर्नल फोर्स पडेल त्यावेळेस याचं रेस्ट मधला मोशन मध्ये येणार किंवा मोशन मधला डायरेक्शन चेंज होणार, स्पीड चेंज होणार, त्याच्यामध्ये बदल होणार. म्हणजे न्यूटनचा फर्स्ट लॉ आपण सांगू शकतो की अन ऑब्जेक्ट टू कंटिन्यू टू रिमेन रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अनलेस एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट ऑन इट. म्हणजे इथं आपण हे बघायलो की जोपर्यंत एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स पडत नाही, अनबॅलन्स फोर्स, आता हा ऑब्जेक्ट आहे, आता या ऑब्जेक्टवरती सर्व बॅलन्स फोर्स येत, पण ज्यावेळेस मी याच्यावरती याच्या साईडनं प्रेस केलं किंवा याच्या साईडनं फोर्स टाकला त्यावेळेस याच्यावर अनबॅलन्स फोर्स पडला. म्हणजे रेस्ट मधला ऑब्जेक्ट कशामध्ये गेला, मोशन मध्ये गेला.